बरबाद कर डाला अब तक बर्दाश्त किया अब बर्बाद करेंगे बर्बाद करेंगे नाही बर्बाद करडाला होय मित्रांनो मी आदरणीय संजय राऊतांबद्दलच बोलतो त्यांनी मागे नाही का कंगना राणावत नावाच्या नटीच्या घरावर नांगर फिरवला आणि त्यावर विकटहास्य करत बोलून गेले उखाड डाला त्यातलाच हा एक प्रकार होता पण यावेळी त्यांनी काहीही उखाडलेलं नाही पण बर्बाद मात्र करून टाकलं कालच्या पत्रकार परिषदेसारख्या वाटणाऱ्या इव्हेंटमध्ये स्वतःच्या आणि शिवसेनेच्या विश्वासार्हतेला राऊत साहेब आपने बर्बाद करणार आणखी बरंच काही बर्बाद झालेलं आहे त्यावरच आज बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय आकार डिजी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी अलीकडे बराच काळ मराठी मीडियाला टी आर पी मिळेल अशी काही स्टोरीज मिळत नव्हती चोवीस तास टी व्ही चॅनेल चालवायचं चा कसं हा प्रश्नच होता सगळ्याच मीडिया हाऊसचे जे बॉसेस आहेत इनपुट हेड्स आहेत हे फील्डवरच्या लोकांवर वैतागलेलेच होते शेवटी शेवटी मला वाटतं तो अर्नब गोस्वामी त्यानंतर ब हा आर्यन खान हे जे काय प्रकरण झालं त्यानंतर सगळ्याच ट्वेंटी फोर आवर्स मीडियाला तसे दुष्काळी दिवस आले होते दुष्काळाचा सामना करावा लागत होता काहीतरी असं वादग्रस्त टी आर पी मिळेल असं काही दिसतच नव्हतं या सगळ्या दुबळ्या गोरगरीब दांडुकाधारी नारदांच्या मदतीला काल संजय राऊत धावून गेले काल त्यांनी साध्या पत्रकार परिषदेचाही कसा इव्हेंट होऊ शकतो हे जगाला दाखवून दिलं ते सगळं ठीक आहे ओ हो। सेनेचे कार्यकर्ते याहीपेक्षा मोठमोठे इव्हेंट करण्यात तरबेज आहेत राऊत साहेबांनी त्याही पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं करणं अपेक्षित असताना काल त्यांनी पुन्हा तेच केलं ज्याची शक्यता आदल्या दिवशी सकाळी सात वाजता ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांनी व्यक्त केली होती मी माझे व्हिडिओ शक्यतो रात्री शूट करतो माझाही व्हिडिओ रात्री तयारच होता पण काल तो तुमच्यापर्यंत पोचायला थोडा उशीर झाला भाऊंना खात्री होती राऊतांच्या पोतळीतून रंग बदलणारा सरडाच निघणार आहे तर मला मात्र साशंकता होती की सरडा निघतोय दोन तोंडी गांडूळ निघत आहे की डोंगर पोखरून उंदीर काढला जातोय म्हणून मी म्हटलं होतं की काही हो खोदा पहाड निघला चुहा असं तर होऊ नये असं माझं कालच्या व्हिडिओचं शेवटचं वाक्य होतं शेवटी तेच झालं संजय राऊतांचा इव्हेंट माझ्या दृष्टीने फ्लॉप ठरला सुपर फ्लॉप माझ्या दृष्टीने काय तो महाराष्ट्राच्या दृष्टीनेही फ्लॉप ठरला आता ही जी काही बहुचर्चित पत्रकार परिषद होती त्या परिषदेच्या उत्सुकतेपोटी उग महाराष्ट्राने पाहिली राऊतांच्या या पत्रकार परिषदेत काय काय घडलं हे तुम्ही आम्ही सगळ्या महाराष्ट्राने काल पाहिले त्यांनी कोणाकोणावर कोण कोणते आरोप केले याची मी आता पुन्हा उजळणी करत बसत नाही पण मी स्वतः एक मराठी माणूस एक मुंबईकर एक गिरगावकर म्हणून शिवसेनेच्या नैतिक अधपतनाकडे बघत असताना कालच्या इव्हेंटने सेनेला शिवसैनिकांना एक नवा हुरूप मिळेल पक्षाला एक नवी झळाळी मिळेल असं मला वाटत होतं पण तसं काहीच झालं नाही नवाब मलिकांपाठोपाठ संजय राऊतांनाही त्यांच्या पक्षाने बेदखल केलं आहे अशा ज्या चर्चा रंगत आहेत त्या चर्चा कालच्या इव्हेंटनंतर थांबतील असंही मला वाटत होतं पण तसंही झालं नाही उलट संजय राऊत हे एकटे पडलेत हे काल सेना नेतृत्वाकडूनही नकळतपणे स्पष्ट केलं गेलं के कारण संजय राऊतांनी ज्या पद्धतीने या सिनेमाचा ट्रेलर रन केला होता अब तक बर्दाश्त किया इसके आगे और नहीं बर्बाद करेंगे या डायलॉगने तर सलीम जावेदला देखील कॉम्प्लेक्स आला असेल इतका जबरदस्त डायलॉग होता पण हाच डायलॉग काल उलटा चालला मित्रांनो राऊतांच्या आरोपांमध्ये कोणताही दम नाही आहे किंवा ते ज्या पद्धतीने गरजत होते त्या पद्धतीने बरसणार नाही आहेत हे बहुधा उद्धवजींना आणि पक्षातल्या इतर ज्येष्ठ नेत्यांना माहीत होतंच म्हणूनच तर कालच्या या पत्रकार परिषदेला सेनेचे सगळेच दुय्यम नेते हजर होते उद्धवजी येणार नाहीत हे तर सगळ्यांनाच माहीत होतं मला माहीत होतं तुम्हाला माहीत होतं पण सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदे ही एकना हे जी नेते मंडळी आहेत की ज्यांची उपस्थिती म्हणजे सेनेचं प्रतिनिधित्व असं मानलं जातं आज त्यांनी या इव्हेंटकडे पाठ का फिरवली का यांना वरूनच आदेश होते काही तिकडे जाऊ नका फुकटचा टाईमपास होईल अहो गेला बाजार अनिल परब पण नाही दिसले काल महापौर किशोरदाई पेडणेकर खासदार अरविंद सावंत अनिल देसाई राहुल शेवाळे दादा भुसे हेच मोजके चेहरे त्या व्यासपीठावर दिसत होते राहुल शेवाळेंचं म्हणाल तर राहुल शेवाळे त्या पत्रकार परिषदेला हजर असणं हे अनिवार्यच होतं ज्या किरीट सोमयंची वाजवायला काल संजय राऊत निघाले होते त्या किरीट सोमयांचे जे तिकीट कापलं गेलं होतं ईशान्य मुंबईतलं ते या राहुल शेवाळ्यांसाठी कापलं गेलं होतं आणि हा जो राग किरीट सोमय मनात आहे शिवसेनेच्या नेतृत्वाने हट्टाने माझं तिकीट कापलं या राहुल शेवाळेसाठी कापलं तर या शिवसेनेला मी कधीतरी गुडघ्यावर टेकवेन नाक घासायला लावीन ही किरीट सोमयांची एक प्रकारे प्रतिज्ञा आहे ती भले त्यांनी उघडपणे केलेली नसेल तरी राजकीय वर्तुळातल्या सगळ्या ज्येष्ठ पत्रकारांना किरीट सोमय यांच्या या प्रतिज्ञेबद्दल चांगली माहिती आहे मित्रांनो कालच्या ह्या सगळ्या पत्रकार परिषदेच्या गर्दीबाबत किंवा व्यासपीठावर कोण नेते होते याबद्दल मी बोलत होतो हा गर्दीचं म्हणाल तर शिवसेना आणि गर्दी हे फार जुनं नत आहे अगदी सेनेच्या स्थापनेच्या वेळी माननीय बाळासाहेबांनी मार्मिकच्या अंकात मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढा उभारायचा आहे शिवतीर्थावर या वाजत गाजत गुलाद उधळत या असं या दोन ओळींची एक जाहिरात टाकली आणि शिवतीर्थ मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडीने भरून गेलं होतं बाळासाहेबांच्या एका हाकेवर शिवतीर्थ तुडुंब भरून जायचं त्यांच्या एका हाकेवर हीच गर्दी मुंबई ठप्प करून दाखवायची आज ती दमदार हाक उरली नाही आहे मित्रांनो साहजिकच आहे त्या हाकेला प्रतिसाद देणारा मराठी माणूस पण मुंबई बाहेर फेकला गेला आहे काल सेनाभवनाखाली जी गर्दी दिसली ती नाशिक आणि पुण्याहून बसेस भरून मागवावी लागली होती आणि ते आलेही नाशिकमध्ये निवडणूक आहेत पुण्यात निवडणूक आहेत महानगरपालिकेच्या सगळे इच्छुक सगळे इच्छुक जे यानं त्या प्रकाराने आपला वशिला लागावा आपली वर्णी लागावी आपल्याला तिकीट मिळावं असं ज्यांना ज्यांना वाटत होतं त्यांनी त्यांनी बसेस भरल्या सेनाभवनजवळ आले तर राऊतसाहेबांना ही गर्दी जमा करण्यासाठी मुंबई बाहेरून शिवसैनिक मागावे लागले मुंबईतले कोणीच नव्हते असं नाही आहे पण यापूर्वी दसरा मेळावा सोडला तर मुंबईत शिवसेनेला बाहेरून शिवसैनिक मागवायची गरज कधीच भासली नव्हती ती शिवसेना आणि आजची शिवसेना हा जो मोठा फरक आहे ना मित्रांनो तो काल पुन्हा एकदा स्पष्ट झाला या सगळ्यात संजय राऊतांसारख्या एवढ्या मोठ्या संपादकांनी नेत्यांना एक दोन बालिश विधानं करत स्वतःच स्वतःचं असू करून घेतलं उलट मी म्हणेन देवेंद्र फडणवीसांचं फंडिंग हँडल करणारा माणूस मोहित कंबोजा आहे आणि त्यानेही पत्राचाळ प्रकल्पात एक प्लॉट मिळवला होता आणि तो अकल्पनीय भावात पुढे जाऊन विकला म्हणजे जवळपास दहा लाख रुपये पर स्क्वेअर फीट या जगात कुठेच नसलेल्या बाजारभावात ही गोरेगाव सारख्या मुंबईतल्या उपनगरातली जमीन विकली आहे असं जेव्हा म्हटलं जातं हे तोंडगशी पडण्यासारखंच नाही आहे का मोहित कंबोजला राऊतांनी उकसवलंय आता तो दिवस रात्र संजय राऊतांच्या भानगडी बाहेर काढणार हे नक्की मोहित कंबोजच्या भीतीने नवाब मलिक जसे आता बेळत जाऊन बसलेत तशीच स्थिती राऊतांनी स्वतःवर ओढून घेतलेली आहे स्वतःच स्वतःच्या कर्माने ओढून घेतलेली आहे शिवसेनेला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधणाऱ्या संजय राऊतांच्या मनात नेमकं काय आहे हे शिवसेना पक्षप्रमुखांनी वेळीच ओळखायला हवं त्यांना निव्वळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवून दिली आणि त्या खुर्चीचे पाय कापण्यात हेच फायरब्रँड नेते आघाडीवर आहेत त्याचं काय महाराष्ट्राच्या इतिहासात मराठी माणसाच्या दृष्टीने शिवसेना या चार अक्षरांना अनन्यसाधारण महत्त्व आहे ती शिवसेना या बोलघेवड्यांच्या नादानं इतिहास जमा होऊ नये बर्बाद होऊ नये असं जर ठाकरे कुटुंबियांना मनापासून वाटत असेल तर त्यांनी वेळीच पक्षीय राजकारणाची सूत्रं आपल्या हातात घेऊन पक्ष आणि पक्षाची प्रतिमा सावरायला नाहीतर हे असले तोंड पाटील की करणारे विश्वप्रवक्ते शिवसेनेलाही बर्बाद करून टाकतील आणि वर बोलूनही दाखवतील बर्बाद करडाला धन्यवाद नमस्कार